शास्त्रांची दीक्षा देणाऱ्या नरहर कुरुंकर गुरुजींचा आज 41वा स्मृती दिन. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी गोंधळले संत. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर वारकऱ्यांच्या व्याकुळलेल्या मनोअवस्थेसारखीच अवस्था 4 दशकांपूर्वी कुरुंकरांच्या निधनानंतर समस्त नांदेडकरांची झाली होती. या आधुनिक ज्ञानेश्वरांची चिरंतन स्मृती आपण जतन करायला हवी. त्यांनी आजन्म जपलेला चर्चा चिकित्सेचा वारसा संक्रमित आणि संवर्धित करायला हवा. या ध्यासातून जन्मलेली आणि मागील 40 वर्षांपासून अव्याहतपणे चालू असलेली नरहर कुरुंकर व्याख्यानमाला हे न केवळ नांदेडचे तर मराठवाड्याचे सांस्कृतिक वैभव आहे. आजचे वक्ते माननीय श्री दाजी पणशीकर आणि आपण सर्वजण यांचे मी 41व्या वर्षातील या प्रतिष्ठित व्याख्यानमालेत हार्दिक स्वागत करतो. रामायण महाभारताचे ऋषितुल्य अभ्यासक आणि थोर वक्ते श्री दाजी पणशीकर यांना मी अशी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाचा आरंभ करावा. श्री दाजी पणशीकर, श्रीयुत अरविंद जोशी, सौ रेवती जोशी, डॉक्टर दत्ता भगत, डॉक्टर श्रीनिवास पांडे, श्रीयुत लक्ष्मण संगेवार, प्राध्यापक मधुकर राहेगावकर, प्राध्यापक भगवान अंजनीकर या सगळ्यांना मी विनंती करतो. त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनासाठी मंचावर यायचं आहे. श्रोते हो, 1983 ते 2023 तब्बल 4 दशक यामध्ये काळ बदलला आणि काळाबरोबर खूप काही बदलले. पण समाज म्हणाला वर्तमान भूत आणि भविष्याचे भान आणून देणारी कुरुंकर व्याख्यानमालेची भूमिका मात्र कायम राहिलेली आहे. व्यासपर्व लिहून महाभारतातील व्यक्तिरेखांचा वेध घेणाऱ्या श्रीमती दुर्गा भागवत यांच्यापासून ते महाभारत एक सुडाचा प्रवास या ग्रंथातून समग्र भारतीय जीवनाकडे पाहण्याचा निराळा दृष्टिकोन देणाऱ्या आदरणीय दाजी पणशीकरांपर्यंत भारत आणि महाराष्ट्रातील महनीय वक्त्यांची मांदियाळी या व्याख्यानमालेमध्ये आलेली आहे. मी व्यंकटेशजी काब्दे यांना अशी विनंती करतो की आपणही मंचावरती यायचे दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनासाठी. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेशजी काब्दे सर, जे नव्या पिढीतील श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी हे आवर्जून सांगायला हवे, दुर्गा भागवत, गंगाधर गाडगीळ, भालचंद्र फडके, जयंत नारळीकर, भालचंद्र पेंढारकर, विजय तेंडुलकर, यदी फडके, राम शेवाळकर, अशोक वाजपेयी, गुलजार, सुधीर मोघे, अमोल पालेकर, गणेश देवी, अरुणा ढेरे अशा महाराष्ट्र भूमीच्या विचार नभांगणात विहार करणाऱ्या विचारवंतांनी नरहर कुरुंकर व्याख्यानमालेत आपली मांडणी करून या व्याख्यानमालेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. सर्व मान्यवरांचे आभार. श्रोते हो, कुरुंकर व्याख्यानमालेमध्ये आजपर्यंत आलेल्या
महनीय वक्त्यांची नावे आता मी आपल्या समोर ठेवली. या महनीयांच्या मांदियाळीतील महर्षी म्हणजे श्रीयुत दाजी पणशीकर. त्यांच्या महाभारत एक सुडाचा प्रवास या गाजलेल्या ग्रंथाला नरहर कुरुंदकरांची प्रस्तावना आहे हे तुम्हाला माहिती आहे. खरे तर त्यांच्या या व्याख्यानमालेत येणे ही अनेक अर्थाने खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण हे जाणता, विंदा करंदीकरांनी तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला जाहला तो सोहळा अनुपम्य अशा आशयाची एक कविता लिहिली आहे. आज विंदांच्या प्रतिभेसारखा प्रतिभावान असलेला जर इथं कुणी असला असता तर त्याला नक्कीच या ओळी स्फुरले असत्या. गुरुजींच्या भेटी पणशीकर आले जाहला तो सोहळा अनुपम्य. गुरुजींच्या भेटी पणशीकर आले जाहला तो सोहळा अनुपम्य. जाहली दोघांची आंतरिक भेट पाहणारे नेत्र थरारले पाहणारे नेत्र थरारले. मी प्राध्यापक दत्ता भगत आणि श्रीयुत विश्वास कुरुंकर या दोघांना अशी विनंती करतो की आपण नरहर कुरुंकर व्याख्यानमालेच्या वतीने आजचे वक्ते श्रीयुत दाजी पणशीकर यांचं स्वागत करावं. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेशजी काबदे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आजचे वक्ते दाजी पणशीकर यांचं स्वागत करायचं आहे. मी सौ रेवती जोशी यांना अशी विनंती करतो की आपण माननीय सौ मंगलाताई पणशीकर यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेन श्रीयुत लक्ष्मण संगेवार यांना. आपण श्रीयुत संजीव कोकिळ खाकी गुलाब, खाकी मध्ये राहून सुद्धा गुलाबासारखं कोमल मन, कवीचं मन ज्यांनी जपलेलं आहे असे संजीव कोकिळ यांचं स्वागत. व्याख्यानमाला समितीच्या वतीनं श्रीयुत लक्ष्मण संगेवार यांनी करायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करून प्रास्ताविक आणि परिचयासाठी मी निमंत्रित करतो डॉक्टर श्रीनिवास पांडे सरांना. आदरणीय श्री दाजी शास्त्री पणशीकर व रसिक श्रोते हो, गुरुवर्य नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करताना आज माझं मन आनंदानं आणि कृतज्ञतेच्या भावनेनं भारावलेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन
वयाच्या 90व्या वर्षी श्री दाजी पणशीकर एवढा लांबचा प्रवास करून इथे उपस्थित आहेत हे आम्हा नांदेडकरांचं भाग्य आणि गुरुवर्य कुरुंदकरांची पुण्याई आहे असंच मी मानतो. मित्र हो, यापेक्षा अधिक प्रास्ताविकामध्ये वेळ घालवणं मला योग्य वाटत नाही. व्याख्यानमालेबद्दल सूत्रसंचालकानं अगदी समर्पक शब्दात इथे वर्णन केलेलंच आहे. मी सरळ आदरणीय श्री दाजी पणशीकरांच्या परिचयाकडे वळतो. श्री नरहरी विष्णुशास्त्री उर्फ दाजी पणशीकर यांचा जन्म गोव्याच्या पेडणे या गावातील पणशीकर कुटुंबात 1934 साली झाला. त्यांचं बालपण गिरगावात ठाकूरद्वार इथं गेलं. बालपणी मुंबईत त्यांच्या शेजारी राहणाऱ्या हळदे काकांनी त्यांचं नामकरण दाजी असं केलं. त्या काळात नाधो तामणकरांचा दाजी फार गाजत होता. त्या पुस्तकाची जोरदार जाहिरात व्हायची तेव्हा हळदे कुटुंबियांनी नरहरी पणशीकर यांना कौतुकाने हा तर तामणकरांच्या दाजीसारखाच दिसतो असं म्हटलं आणि तेव्हापासून नरहरीचा दाजी झाला आणि हेच नाव रूढ झालं. लहानपणापासून पौरोहित्यात रमलेल्या दाजींचं 8वीपर्यंतचं शिक्षण मुंबईतच नाईट स्कूलमध्ये झालं. त्यानंतर कशीबशी 10वी करून विल्सन कॉलेजमध्ये 11वी मॅट्रिकपर्यंत त्यांनी मजल मारली. मात्र एका शस्त्रक्रियेमुळं त्यांना शिक्षण सोडून द्यावं लागलं. दाजींचे वडील विष्णुशास्त्री पणशीकर हे व्याकरणाचार्य होते. घरच्याच पाठशाळेत त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. दाजींचे दुसरे गुरु श्रीपाद शास्त्री किंजवडेकर हे नात्यानं त्यांचे मामा होते. त्यांनी दाजींची चांगली जडणघडण केली. दाजींच्या घराण्यात 4 ते 5 पिढ्यांनी संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. त्यांचे आजोबा पंडित वासुदेव शास्त्री हे निर्णय सागर प्रेस मध्ये जवळपास 52 वर्ष मुख्य शास्त्री असल्यानं तिथं ते संशोधन आणि संपादनाचं कार्य करीत. 100हून अधिक ग्रंथ त्यांनी संपादित केले आहेत. अशा ज्ञानसंपन्न घरात दाजी लहानाचे मोठे झाले. पदरी शिक्षण नाही मात्र उपजत ज्ञान आणि आकलन असल्यानं घरात तपासायला आलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये दाजींचा संपूर्ण सहभाग होता. पुढे पौरोहित्याच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी एका मंदिरात त्यांनी नोकरी पत्करली. 2.5 वर्षातच हे काम सोडून दाजींनी पुणे गाठलं. पुण्यात एकनाथी भागवताच्या संपादनाचं काम त्यांना मिळालं. 1968 साली पूर्ण झालेल्या या ग्रंथाची प्रस्तावना दाजींनी लिहिलेली आहे. पुढे भावार्थ रामायणाचं काम त्यांना मिळालं. नंतर प्रख्यात विद्वान नर फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाभारत या ग्रंथाचे खंड त्यांनी तपासले. पुण्यातील 11 वर्षांच्या कालखंडात दाजींनी सकाळ आणि आचार्य अत्रेंचा मराठा या दैनिकात लिखाण केलं. ज्येष्ठ बंधू प्रभाकर पंत पणशीकर यांच्या नाट्य संपदामध्ये प्रशासकीय कामकाज हाताळत असताना दाजींच्या लेखणीला जणू काही स्फुरण चढलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहामुळे 1998 ते 2015 एवढा प्रदीर्घ काळ सामनामध्ये रामायण महाभारतावर त्यांनी लेखमाला लिहिल्या. त्याची पुस्तकं प्रसिद्ध झाली. 2004 पासून दाजी ठाण्याचे रहिवासी बनलेले आहेत. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे ग्रंथ वेद उपनिषदे रामायण महाभारत आणि ज्ञानेश्वरी एकनाथांची ग्रंथसंपदा तुकारामांची गाथा या संत वाङ्मयाचा अभ्यास करताना दाजींच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन गेले. या ग्रंथसंपदेबरोबरच शंकराचार्य स्वामी विवेकानंद लोकमान्य टिळक आचार्य अत्रे यांचं समग्र वाङ्मय दाजींच्या संग्रही आहे. त्याचा त्यांचा व्यासंग आहे. लेखक व व्याख्याता बनल्याचं श्रेय ते या अभिजात वाङ्मयाला देतात. ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता त्याला अधिक व्यापक स्वरूप येण्यासाठी दाजींनी 1955 पासून व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांनी जवळपास 2000च्या वर व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांच्या व्याख्यानांचे विषय देखील वैविध्यपूर्ण असतात. भगवान श्रीकृष्ण, श्री शिव छत्रपती,
त्याचबरोबर कुटुंबसूत्र, परमार्थ, उपासना अशा विविध विषयांवर ते सुबोध विवेचन करतात. यासोबतच दाजींनी विविध विषयांवर ग्रंथ लेखन केले. कर्ण खरा कोण होता हे पहिल्यांदा 1976 साली पुस्तक प्रकाशित झालं आणि महाभारत एक सूडाचा प्रवास हे 1977 साली प्रकाशित झालं. दाजींचे हे दोन्ही ग्रंथ अतिशय गाजले. या दोन्ही ग्रंथांच्या आतापर्यंत 9 आवृत्त्या निघाल्या. यावरून त्यांची वाचक प्रियता लक्षात येईल. कर्णाचं उदात्तीकरण होत असताना दाजींनी कर्णाची खरी बाजू मांडून खळबळ उडवून दिली होती. या ग्रंथाला आदरणीय धोंडो विठ्ठल देशपांडे यांची मार्मिक प्रस्तावना आहे. महाभारत एक सूडाचा प्रवास या ग्रंथाच्या शीर्षकावरूनच मुख्य सूत्र आपल्या लक्षात येतं. महाभारतातली प्रमुख पात्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे सूडाने ग्रासलेली आहे. सूड घेणे हे आयुष्याचे लक्ष ठेवून आयुष्यभर होरपळत राहिली आहे याचं विलक्षण रोचक चित्रण दाजी या ग्रंथामध्ये करतात. या ग्रंथाला गुरुवर्य नरर कुरुंकरांची विवेचक प्रस्तावना लाभली होती. अपरिचित रामायण या ग्रंथात रामायणातल्या बालकांडाच्या आधारे अयोध्येचा राजपुत्र रामाची प्रभू श्रीराम म्हणून होणारी जडणघडण मोठ्या उत्कंठावर्धक रीतीनं दाजींनी साकार केली आहे. या काळात विश्वामित्र ऋषींनी केलेल्या ज्ञानदानात आणि संस्कारात रामाचं रामपण आहे हा अपरिचित भाग ते ठासून सांगतात. कपटनीती हा देखील दाजींचा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे. महाभारताच्या आदिपर्वात कणिक नीती येते. कणिक हा धृतराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री होता. पांडवांना कायम पाण्यात पाहणाऱ्या धृतराष्ट्राला हा कणिक सल्ले देत असे. हे सल्ले म्हणजेच कणिक नीती. ही कपटनीती राजनीतीचं अंग असू शकतं असू शकते ही कणिक सगळं सूक्ष्म बुद्धीनं सिद्ध करतो. या लक्षणीय कणिक नीतीचा परिचय दाजी या ग्रंथातून आपल्याला करून देतात. याशिवाय पुराणातील निवडक कथांचा संग्रह कथामृतम, स्तोत्र गंगा आणि इतरही विपुल लेखन दाजींनी केलं आहे. अशा या ऋषितुल्य अभ्यासकाला दीर्घायुर आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देत मी त्यांना प्रणाम करतो. धन्यवाद. प्रत्यक्ष व्याख्यानापूर्वी एक दोन महत्वाच्या सूचना आहेत. जे श्रोते आहेत त्यांनी आपले मोबाईल एकतर सायलेंट मोडवरती ठेवायचे आहेत किंवा सरळ फ्लाईट मोडवरती त्या मोबाईलला न्यायचं आहे. बहुसंख्येनं जमलेल्या श्रोत्यांना मला हे आवर्जून सांगायचं आहे की आजच्या नंतर उद्या 11 फेब्रुवारी आणि परवा 12 फेब्रुवारी या दोन्ही दिवशी व्याख्यानमालेतली उर्वरित कार्यक्रम होणार आहे, ज्यामध्ये 11 फेब्रुवारीला उद्या पद्मश्री प्राध्यापक सतीश आळेकर यांची मुलाखत श्रीयुत विनोद लव्हेकर हे घेणार आहेत, त्याही कार्यक्रमाला आपण यावं. आणि 12 तारखेला प्राध्यापक सतीश आळेकर हे ठकीशी संवाद या नाटकाचं वाचन करणार आहेत, त्याही कार्यक्रमाला आपण आपल्या सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण देतो. आणि आजच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्राध्यापिका सौ संगीता कुरुंकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत आणि लगेच व्याख्यानाला सुरुवात होईल. या वर्षीच्या नरहर कुरुंकर व्याख्यानमालेचे सन्माननीय वक्ते, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री दाजी पणशीकर वयाच्या 90व्या वर्षी आमच्या विनंतीला मान देऊन व्याख्यानमालेत आले त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत आणि त्यांना नमन करतो. या हिमालयाचे सावली सौ मंगला पणशीकर हिमादेत नांदेडला प्रवास केला याबद्दल त्यांना प्रणाम व आभार. या दोन्ही ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आवर्जून साथ करणारे श्री संजीव कोके यांचे आम्ही आभारी आहोत. आपल्या सर्वांचे स्नेही श्री मधु रामकर यांच्या ठाणे भेटीत या कार्यक्रमाची बांधणी झाली. त्यांच्या पुढाकाराने ही वैचारिक मेजवानी आम्हा नांदेडकरांना मिळणार आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानलेले त्यांना आवडणार नाही, पण आम्हाला आभार मानलेच पाहिजे. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांचे सभागृहात
सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आम्ही आभारी आहोत. पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव, उपप्राचार्य डॉक्टर शिद्देवार, डॉक्टर सचिन पवार आणि सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग यांचे आभार मानणे अत्यंत आवश्यक आहे. श्री राहुल गवारे आणि सहकाऱ्यांनी या कार्यक्रमात कार्यक्रम आभासी पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली मदत अनमोल आहे. श्री मुकेश बुट्टे, श्री गोविंद कुंटे, अमोल कुलकर्णी, तुळशीराम चवरे या तरुण सहकाऱ्यांच्या कष्टाला दाद उत्साह ठेवावा हे मागत त्यांचे आभार मानते. सर्व पत्रकार, फोटोग्राफर, आकाशवाणी आणि माध्यम कर्मींचे आभार. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर श्रीनिवास पांडे, आदरणीय दत्ता भगत सर, संचालक डॉक्टर भगवान अंचनीकर यांचे अनमोल मार्गदर्शन त्याच्यावर आमचा हक्कच आहे असे आम्ही मानतो आणि त्यांच्या ऋणात राहणे पहिल्यांदाच व्याख्यानमालेत प्रत्यक्ष उपस्थित नाहीत त्यांची उणीव आम्हाला खूपच जाणवते, सगळ्यांनाच जाणवते. डॉक्टर विश्वाधार देशमुख आमचेच आहेत, त्यांचेही आभार मानते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हस्ते परस्ते देणगी देणाऱ्या सर्वांचे आभार. आपण सर्व श्रोते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल शतशः आभारी आहोत. अनावधानाने कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास ही चूक संस्थेची नसून माझ्या अज्ञानाची आहे. आपणा सर्वांचे आभार मानते व कार्यक्रमाची सूत्रे डॉक्टर विश्वाधार देशमुख यांच्याकडे सुपूर्द करते. आदरणीय दाजी पंडित, फोटो काढून झाले की मध्ये यायचं नाही बरं का. गुरुवर्य नरहर कुरुंकरांच्या 41व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिष्ठानने मला या व्याख्यानमालेकर निमंत्रण दिलं त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. विशेषत दत्ता भगतांचे आभार मानले पाहिजे. माझ्याकडे त्यांचा फोन होता, मला तो सापडत नव्हता. फोन आला तेव्हा मला कळलं की ही व्याख्यान मला चालू आहे. पण मला दरवर्षी निमंत्रण येतो ते 15 व्याख्यानमालेपर्यंत निमंत्रण आलं, मग निमंत्रण बंद झालं, माझा पत्ता बदलला असं. पण मी समजलं व्याख्यान मला होत नाही तेव्हा मला ते संपर्क आला नाही. त्यांचा फोन आला मला कळलं व्याख्यान मला चालू आहे. त्यामुळे तुम्ही याल का म्हणते मी धावत पळत येईल. गुरुंकरांसाठी यायचं नाही ते कोणासाठी येत. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मला सांगण्याचा माझा स्वभाव आहे पण काही गोष्टींचा खुलासा करतो. इथे आता जी दीपप्रज्वलनाकरता जी व्यवस्था केली त्याच्यावरती कापडाच्या वड्या ठेवल्या तर मी काढायला लावलं. दीपप्रज्वलन नाही केलं तरी चालतं पण दिवाची प्रतारणा करेल पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एखादं सत्र असलं की त्याच्या सुरुवातीला किंवा आपल्या कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रम असले की आपण पुण्य वाचन कर त्याचा हा पर्याय आहे. हा शास्त्रार्थ नाही, ही रूढी आहे.
मग त्यातल्या त्यात काय करता येईल. आता दोन दिवसाचं सत्र म्हटलं तर आज प्रकरण केलंय तर उद्या गणिती घे. त्याच्या खाली तबक पाहिजे, त्याच्या खाली तबक नाहीये बघा, माहिती नाही लोकांना. तेव्हा दीप प्रकरण करायचं असेल तर दिव्याची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. ओढी संपूर्ण वाती ठेवायची तशी आवश्यकता, एक किंवा दोन मूर्ती. एका गोष्टीकरता अभिनंदन करायचं आहे, अभिनंदन करतो की आज दीप प्रज्वलनाला मेणबत्त्या वापरल्याने आपण आपल्या पूजेमध्ये वापरतो ना मेणबत्त्या, ते सोयीचं म्हणून करतो पण ते बरोबर नव्हतं. महा दिवा जो होता त्याच्याऐवजी हात असलेला दिवा पाहिजे. एकातून दुसऱ्याच्या हातात देण्याची व्यवस्था त्याही पेक्षा महाजन दृष्टीने महत्वाचं असं आहे, दिवा खाली पडू नये. म्हणून इथे एखादं टेबल पाहिजे किंवा स्टूल पाहिजे, दुसऱ्याच्या हातात द्यायची खाली ठेवायचा. मुळामध्ये उद्या लोकांना बोलवायची गरज असते, काय गरज आहे. जो मुख्य पाहुणा असेल त्यांनी प्रज्वलन केलं की विषय संपतो, पण आपण सगळ्यांचे फोटो निघायला लागतात ना, तर वेळ पण जाऊ. तेव्हा दीप प्रज्वलनाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खाली तवक पाहिजे, कापडाच्या वाट्या ठेवायच्या नाही, एवढ्या वातींची गरज नाही. आणि एका दिवशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी करायला लागत नाही. एक दिवसाचं व्याख्यान असेल तर अजिबात करायचं नाही, त्याचा याचा काही संबंध नाही. तीन दिवसात दिवसाचं असं ते सत्र असेल तर दीप प्रज्वलन करायचं. किती प्रतिष्ठा आहे बघा, आपण दिवा पेटतो असं म्हणतो ना, त्याची म्हणची गरज देव देवा पेटवते असं म्हणतो ना आपण. प्रज्वलन शब्द का वापरतो, त्याची प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून दिव्याची दिवा प्रज्वलित झाला की काय म्हणायचं असतं, त्याची प्रार्थना आहे की माझी पूजा संपेपर्यंत स्वस्थ भव स्थिर भव. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्याची ज्योत ही महालक्ष्मी आहे, म्हणून नवरात्रामध्ये दीप प्रज्वलन केलेलं असतं ना, तर कारण ती महालक्ष्मी आहे. आता तुमच्या लक्षात असेल किती प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. बरं मी नाही सांगितलं ना, कोण सांगणार तुम्हाला, म्हणून सांग. हे माझ्या बरोबर अंगरक्षक म्हणून जे कोकिळे आलेले आहेत त्या ते हो म्हणाले, म्हणून मी इथे आले. ते मुंबईच्या पोलीस खात्यामध्ये 35 वर्ष इन्स्पेक्टर म्हणून काम करून निवृत्त झालेले आहेत. आधी त्यांना विचारणार आणि मग मी तिकीट काढली, तर ते आहेत म्हणून मी आलो. त्यामुळे त्यांचा सत्कार झाला, मला आले. खरं म्हणजे आज एवढ्यात तर सगळा उद्योग करून दत्ता भगताने एक तरी फोन द्यायला पाहिजे. कुठे आहेत का? माझा खूप जुना परिचय आहे त्यांचा. आता करणे आवश्यक नाही वाटतो. खरं म्हणजे माझा आणि करण्याचा तसा काही संबंध नव्हता, महाभारताचा होता. स्वतःच वाचून करणे एवढाच माझा अभ्यास आहे. तसं वाटतं मी खूप महाभारताचा अभ्यास करतो. माझी अभ्यासाची पद्धत साहेब कोणाचाही टीकेला शरण जायचं नाही. महाभारता संदर्भात कोण काय म्हणतंय याला माझ्या दृष्टीने काही म्हणत नाही. व्यास काय म्हणतात ते माझ्या दृष्टीने म्हणत. मी काय वाचतो, महाभारत वाचतो. त्यांनी अमुक पडलं त्यांनी अमुक पडलो, तो त्यांचा व्यक्तिगत अभ्यास आहे. तो मी प्रमाण मानला पाहिजे असतो ना. काय झालं, 1951 पासून जवळजवळ 12 ते 14 पुस्तकं कर्णावरती आली, आणि त्यातली जवळजवळ 10 पुस्तकं कर्णाचं गुणवर्णन करून कर्णाचं उदात्तीकरण उन्नयन करण्याकरता आले. तर जे लोक कादंबऱ्या वाचायचे, कविता वाचायचे, नाटक व्हायचे, ते माझ्याशी वाद घाले हे असं आहे ते तसं आहे. तर मी त्याला हे असं असं नाहीये, हे असं आहे, असं असं मला तरी विचार. महाभारतावर बोलतोय, तुम्ही महाभारत वाचलं का? नाही. त्यांनी वाचलंय का? नाही. तुम्ही कशाला खोटं? असं आमच्या
नाट्यसंस्थेच्या कार्यालयामध्ये अशी चर्चा चालू होती. पण ते एक पत्रकार आले, त्यांच्यावर एक नांदगावकर समीक्षक आले, ते आता नुकतेच 1 तारखेला 1 जानेवारीला गेले. चित्रपट क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केले. ते मराठीतून एमए झालेले होते. युगांत हा त्यांचा वीक पॉइंट. मला काय इतकं माहिती नाही, बोलता बोलता ते म्हणाले हे असं आहे तसं आहे. तुम्ही यांना मानत नाही का? तुम्ही त्यांना मानत नाही. मी कोणाला मानतो आहोत का? मी व्यासाला बरोबर मानतो. तुम्ही वाचलेत का? तुम्ही महाभारत वाचलंय? किसान आवडत्या आवाजात बोलताय तर बरोबर. ते पत्रकार तुमचे सहज म्हणले भाऊ तुम्ही इतकं पुढे जाऊन बोलताय लिहित का नाही? म्हटलं मी लिहिल, मी लिहित नाही आणि मी लिहिले तर छापणार कोण? ते मराठामध्ये रविवार कोणते संपादक होते. त्यांनी शिरीष माहिती सांगितलं की असा असा विषय ऐकलाय, खळबळजनक आहे, सनसनाटी आहे आणि लोकांमध्ये जागृत करणार आहे, तुम्ही त्यांना फोन करा. आणि म्हणून मग त्या शिरीष माहिती मला फोन आला. तुम्ही म्हटलं मी लिहिलेच नाही. त्यांचे त्यांची म्हणजे लोक 6-7 तास बैठक झाली पाहिजे. त्यांचे सगळे प्रश्न आहे तुमच्या आमच्या माणसांचे वाचकांचे प्रश्न होते. मी सगळे खोड म्हटलं काही आला काही आधारच नाहीये. तुम्ही लिहा म्हणाले. मी म्हणतो मी लिहितो. पण त्याचं वर्गीकरण, त्याचं प्रकरण, त्याचे मुठाया हे सगळं तुम्ही बघा. मी बघतो त्याच्या आधी ललित साहित्यामध्ये चुकीचं आणि खोटं लिहिल्याचा पंचनामा ज्याला म्हणता येईल तो आनंदराव आठवलेंनी केलेला वरदानंद भाग. महाभारताचे वास्तव दर्शन तुम्ही वाचलं नसेल तो वाचा, म्हणजे तुम्हाला काही खरा लागणार नाही. पण काय झालं, ते त्यांचे जे लेख होते ते मासिकामध्ये सर्वसामान्य वाचकापर्यंत गेलेत. मराठामध्ये काय झालं, ती सुरू करण्यापूर्वी 4 आठवडे दर रविवारच्या मराठामध्ये पहिल्या पानावरची हरती, खळबळजनक, सनसनाट, प्रक्षोभ, नवीन लेखमाला अशी जाहिरात गेली. त्यामुळे उत्सुकता वाढली. हे काय कोण? पण माझं नाव माहिती नाही नरहरीकर. आणि ती लेखमाला सुरू झाल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. जून 72 पासून जून-नोव्हेंबरच्या अखेरच्या रविवारच्या अंकामध्ये माझी लेखमाला यायला लागली. आणि त्याने सगळं चमत्कार झाला. माधव भंडारे एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे होते आणि मी अध्यक्ष होतो. ते म्हणाले मी आज दाजी पणजीकरांना बघण्याकरता आलो. त्याच कारण असं, कर्णाचा उन्नयनाचा जो उधळला होता तो रोखण्याचं काम या माणसाने केलंय. त्यांना बघण्याकरता आले. मला सकाळी मी माझ्या स्वभावाने लिहितो आणि ते लोकांनी डोक्यावर घेतलं. आता 10वी आवृत्ती 9 संपल्या तर 10वीचं काम चालू आहे. आणि मग एक सारखं शिरीषपर्यंत फोन येतात नवीन लेखमाला. त्यांना लक्षात आलं की हा लेखक आहे. म्हटलं माझ्या डोक्यात काही विषय नाही. मग असं एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो आणि विषय परशुराम होता. इथे होळीमध्ये माझं व्याख्यान झालं बघा, कोळीकरांच्या अध्यक्ष परशुरामाचा विषय होता. तर त्या व्याख्यानाच्या शेवटी मी बोलताना असं म्हटलं परशुरामाने ज्याने ज्याने विद्या दिली ती चरितार्थ झाली. द्रोणाने दिली, विश्वाने दिली, ती सगळी सुरामध्ये परिवर्तन झालं. महाभारत हा एक संपूर्ण सुराचा प्रवास आहे असं व्याख्याने माझं, या वाक्याने माझं व्याख्यान संपलं. आणि पहाटे उठल्यानंतर मला एकदम टाळी वाजवली. म्हटलं विषय सापडला. आणि सकाळी 6-6:30 शेरीष भाईने फोन केला. मी प्रभागरीच केलं. प्रभाकरकडे होतो त्या रात्री. म्हणले नवीन विषय का दाजीला तुम्ही विचारताय? हा बघा विषय. तर त्या लक्षात काय म्हणला की काय त्याची टायटल आहे लगेच भेटालेली आहे. ती जवळजवळ 10 वर्ष माझी लेखमाला चालली. मी भाग्यवान असा आहे. खूप मोठमोठ्या लेखकांनी माझ्या लेखमाला वाचला. पण त्यातला एकच जाणकार वाचक असा होता. त्यांचं मला पत्र आलं. बेहऱ्यांच्या सोबत मध्ये चालू होतो. सोबत करायला विचारलं कोणाची तुम्हाला घ्यायचे प्रस्तावाने घ्यायचे का? म्हटलं काही गरज नाही.
ठीक आहे म्हणून आणि मला इंग्लिश आचार पत्र आलं तर कारण होत तर कारणावर लिहिलं नव्हतं सोबतपणे सध्या चालू असलेलं विवेचन मोलाचं आणि महत्वाचं आहे असं माझं मत लेखकाची संमती आणि अनुज्ञ असल्यास प्रस्तावना लिहिण्याची माझी इच्छा आहे खाली सही उठली नरहरपूरकर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केला असं घडलंच नाही करुणकर हा एक ज्ञानयज्ञच होता जातील तिथे असे उभे करतच जायचे कोणत्याही विषयात कोणत्याही विषयामध्ये परेपारी त्यांची बुद्धिमत्ता प्रज्ञावंतच होते आणि मला म्हणलं दाजी तुम्ही शास्त्री घराणे आहात म्हटलं त्याला मी काय करू म्हटलं तेव्हा तुमचं म्हणाल जुन्या पद्धतीचा अभ्यास आहे मी म्हटलं असं काही नियम आहे का नवीन पद्धतीचा अभ्यास केलाच पाहिजे असं तुम्हाला जे वाटते ते लिहा नाही मी लिहितो म्हणलंय पण मला असं वाटतं पावसाने शास्त्री म्हणची करत तुमच्यावरती आमच्या आजोबांचे भक्त होते प्रस्तावलेल्यांचं ते कारण नाही ते आणि म्हणून त्या प्रस्तावनेचे पहिले दोन परिचय मासुरी शास्त्री पंचिकेनंदावर त्यांनी लिहिले नातवाच्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिल्यामुळे मासुरी शास्त्रींचं ऋण आम्ही संपूर्ण फरडू शकलो नाही तरी मानतो एवढं नक्की होईल म्हणून मी लिहित आहे असे एवढा तेवढा अभ्यास झाला मी तर म्हणतो तुम्ही नाही मासुरी शास्त्रींचा अभ्यास कधी केला मला म्हणाले मी एडगर त्यांनी म्हणले ग्रंथ लिहिला हिस्ट्री ऑफ संस्कृत लिटरेचर तो मी वाचत होतो तर प्रत्येक वेळेला संस्कृत ग्रंथ नाव आलो की थर्टी पेज त्यांनी लिहिलेलं असेल ऑथेंटिक एडिशन एडिटेड तर मला उत्सुकता निर्माण झाली हे वास्तुशास्त्री आहेत ते कोण म्हणून मी अभ्यास करायला सुरुवात केली आणि तुमच्यापर्यंत आल्यानंतर लक्षात आलं की मी योग्य ठिकाणी आले वासुदेव शास्त्री पणशीकरे माझे आजोबा त्यांच्या ग्रंथांची जवळजवळ 98 ग्रंथ भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये आहे विद्यापीठात नगरच्या जैन ग्रंथालयामध्ये जवळजवळ 100 ग्रंथ आहे पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अभिमान वाटावा असं भारतातला एकमेव पंडित हा असा आहे लंडन युनिव्हर्सिटीने दोन कपाट भरून त्यांची पुस्तकं ठेवलेली आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे अधिक ऑथेंटिक एडिशन एडिटेड बाय वास्तुदेव शास्त्री पणशीकर एवढं आश्चर्य त्या घराण्यात माझा जन्म झाला यापेक्षा आणखी काय आणि मी योग्य घराण्यात जन्माला आलोय सांगायला करुणकर आले तर महाभारत वाचत असताना माझ्या लक्षात झालं की महाभारतच काढून टाकलं तर महाभारत महाभारतच काय अर्थ जाणार कर्ण हा गुंड किंवा मवाली आहे नाही कर्णाची गुणवत्ता खूप मोठी आहे त्याची गुणवत्ता मोठी आहे म्हणूनच तो धोकादायक सामान्य असताना आज त्याच्यावर बोलायचा प्रश्नच नव्हता तो असामान्य असून विकृत होता असामान्य असून सदोष होता असामान्य असून द्वेषी होता दीर्घद्वेषी होता त्याला कोणाचं कल्याण करता आलं नाही स्वतःच स्वतःच्या जातीचं स्वतःच्या कुटुंबाचं त्याहीपेक्षा मानवतेचा सर्वात मोठा विध्वंसक ठरला दुर्योधनाची किती दुर्योधनाने प्रलाप केले तरी कर्ण नसता तर त्याने युद्धाला हातच घातला कोणाची जेवार कर कर्णाचे जीवन कर्णाला लाभ काय होता काही लाभ नव्हता त्याला आनंद वाटवा एवढ्याच त्याची इच्छा म्हणून करुणकरांनी लिहिलेलं आहे दुर्योधनाच्या सगळ्या पापकृत्यामध्ये कर्ण भागीदार आहे किती त्याच्याबद्दल चांगले आहे तर काही मर्यादा आहे की नाही द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना याचा अर्थार्थ काही संबंध नाही युद्ध त्या दोघांचं चालू आहे हा बघण्याकरता बसलेला पण मनामध्ये पांडव पांडवांच्याबद्दल द्वेष आहे आणि द्रौपदीने नाकारल्या तर राग आहे म्हणून संपूर्ण महाभारत जर तुम्ही बघितलं अवाढव्य आहे भव्य आहे
अनाकल्पनीय आहे तरी ती सुळाचीच कहाणी आहे. हा त्याचा घेतो तो त्याचा घेतो तो त्याचा घेतो सर्पसंत्रापर्यंत माणसं वेळाने पछाडलेली आहे. तुम्ही आम्ही खूप चांगले आहोत इतक्यापेक्षा खालच्या पायरीवर गेलेली माणसं आपल्याला कल्पना नसेल. तो जो राग आहे द्रौपदीचा पण त्याला खेचून आणायला लागला नंतर हा बोललाय तिचा पण हरलाय तर सगळ्यात जास्त मोठ्याने हा असला वृषम सगळ्यात त्याला जास्त आनंद झाला. हा जर महापुरुष असेल आणि महान आहे असेल त्याने थांबवायला पाहिजे आणि थांबवलं त्याने उलट त्याने प्रोत्साहन दिलं. त्याच्या आधी विकर्ण बोललाय धृतराष्ट्राला हा काय चालवण्यात आला असं काय थांबवा कुलस्थिती विटंबना भर सभेत चालू आहे आजपर्यंत चालू हे सगळं तुम्ही बघताय ना थांबू शकत नाही. त्याच्यानंतर हा जो बोलणार तो हे बोलणार दुःशासन समालोय विकर्ण हा प्राच्यवादी. अरे दुःशासना विकर्ण हा लहान तोंडी मोठा घास घेणारा पुरुष आहे. विकर्ण हा प्राच्यवादी पांडवांच्या वासांशी त्यांच्या अंगर जे उभारणार ते काढून घे द्रौपद्याच्या उपहार ज्याही अंगावरचे वस्त्र काढून घे त्यावर ते एक वस्त्र आहे. म्हणून महाभारताचा सगळा संहार जो आहे तो अप्रिया अभियान या दोन अक्षरामध्ये सगळा संहार आहे. तिच्याही अंगावरचे काढून घे म्हटल्यानंतर नक्की काय नको कोणी आज्ञा दिली हे किती लपवणार तुम्ही कोणीतरी दाजी म्हणजे एखाद्याशी जागा होईलच की नाही ते काम मी केलेलं आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं हे खोट आहे. दुर्गाबाई भागवत इरावती कर्वे तात्यासाहेब शिरवाडकर त्यांनी सुद्धा हात धुवून घेतला काऊन ते वाचायची सोय नाही. आम्हाला ते अगदी वंदनीय काय दूरस्थानी आहे तरी पण त्यांनी स्वातंत्र्य का घेतला हा प्रश्नच पडतो. कोणी बोलायचं मी म्हटलं मी सांग सगळी मोठी माणसं नावं घ्या सगळेजण कर्णाच्या मागे लागले. म्हणून महाभारतामध्ये कर्ण दुर्दैवी आहे का आहे ना पण दुर्दैवी माणसाने वाईटच वागलं म्हणजे असं कुठं कितीतरी तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये आजूबाजूला दुर्दैवी माणसं सगळीच काय वाहू मार्गाला जातात का दुर्दैवाशिवाय फांडा होत लागतो टक्कर द्यावीच लागते. प्रत्येक वेळेला मुळामध्ये काय माहिती का कुंतीला टाकून द्याला कुंतींनी त्याला टाकून दिला त्याच्यावर कसला अन्याय झाला. राधा आणि अधिरुद्धाने त्याला सांभाळ द्रोणाचार्यांनी विद्या दिली दुर्योधनाने अंगरेशांचं राज्य केलं सेनापती केलं आणखीन काय करायचं असं खर तर टाकून दिलेला मुलगा म्हणजे असा रस्त्यावर जायला पाहिजे होता तसं काही झालं नाही. आणि याच्यामध्ये कुठेही जातीचा उल्लेख नाही पण दुर्गाबाई म्हणतात त्यांनी जात काढली गरवतीबाई म्हणतात अरे आता यांची नावं मोठी सर्वसामान्य वाचक वाटल्यानंतर त्यांना हे खरंच वाटणार ना. आणि यांची पुस्तकं हे मी लावली म्हणून राशम त्यांनी पुस्तक लिहिलं तेवढ्या करता एका त्याने एक वाक्य त्यांनी भीष्मांच्या संदर्भात चुकीचं लिहिलं खोटं लिहिलं ते खोडण्याकरता अख्खं पुस्तक लिहिलं त्याने. हे कोणीतरी काम करायला लागतं ते काम कर्ण तर मोठे पण काय कर्ण खल पुरुष एक लक्षात घ्या खलनायक जो असतो ना त्याच्यामध्ये खलत्वाचा एक बिंदू जास्त आहे बाकी तो महानायकच असतो. हो हा म्हणजे अर्जुनाची स्पर्धा करण्याची ताकीद ताकद परशुरामकडे गेल्यानंतर तिथे मांडीला अलर्क नावाचा आज पायांचा किडा चावायला लागल्यानंतर तुम्ही आम्ही पळून गेलो बघितल्यानंतर पळालो हा शांत किती त्याला वेदना झाली तरी कल्पना करा पण शेवटी ते रक्त तो झोपला होता परिश्रम त्याच्या अंगाला चिकटल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की रे हा हा ब्राह्मण तू कोण आहेस मला किती बुद्धिमान आहे तो सामान्य बुद्धी नाहीये घाबरला ना परशुरामासारखा डोळे मुठे गेल्यानंतर कोण तुमच्या आमच्यासारखं कोण राहणारच नाही तू कोण आहे
हे रक्त तुझ्या अंगातलं माझ्यापर्यंत आलंय सहन केलंस तू. हे ब्राह्मणाचं रक्त नाहीये, तू कोण आहेस? खोट बोल. हो तुम्ही भृगु कुलोत्पन्न आहात आणि तुमचा मी शिष्य असल्याने भाजी भरपूर कुलोत्पन्न आहे म्हणून सांगितले माझं काय चुकलं? हे त्याने उत्तर दिले ते रागवलेले असताना आणि ते ऐकल्यानंतर सुद्धा परशुरामाला हसू आलं त्याच्या बुद्धीच. घाबरला नाही तो. तुमचं गोत्र तेच माझं गोत्र, मी काय चुकी तुमच्या. पण मी तुला आता मायाशी खोटं बोलला, मी तुला असं शिकवणार, तुला इथून ताबडतोब निघून जायला पाहिजे आणि माझा शाप पण तुला आहे. ऐका वेळेला तुला कसल्याही माझ्या विद्येचा उपयोग होणार. महाभारतात एकूण 168 शाप आहेत बरे. महाभारतातले शाप, महाभारतातल्या प्रतिज्ञा, महाभारतातल्या सत्ता हे वजा केले की महाभारतच शिल्लक. महाभारताचं वर्णन कितीतरी, हे सगळं प्रत्येक पर्वात पर्वात सगळीकडे आलेलं आहे. महाभारताचा चमत्कार काढला शिक्षण काय तर काही राहत. त्या काळामध्ये वाटलं चमत्कार करणारी माणसं असतील म्हणा, नसतील म्हणा, किंवा एखाद्याची प्रतिष्ठा जाहीररित्या सांगणं कठीण झाल्यामुळे चमत्कार केला असतो काही असेल, पण म्हणजे आपण अनुमानच करायचं पुरावा काय. दुर्वासानी, दुर्वास आल्यानंतर कुंतीने त्यांची सेवा केली असं महाभारत सांगतो. आणि आमच्या स्त्री लेखिका म्हणतात सेवा म्हणजे चांगली सेवा आधार का. आणि एक स्त्री एका स्त्रीबद्दल असं लिहिते आणि म्हणून तिला गर्व राहिला आणि म्हणून तो हा जन्माला आला. आधार काही नाही, सेवा करता येत नाही का? सेवा करता येत ना, सेवेची परंपरा असेल तर सेवा करता येत. मला एकदा विचारलं तुम्हाला पदव्या किती आहेत, म्हटलं मला एकही पदवी, कारण मग ते शिक्षण धडत नाही, विद्वान नाही, मला काही येत नाही, पण एकच पदवी माझ्याकडे, मी गुरु कृपा श्रीद ही माझा पदवी. ही कोणालाच मिळत नाही, मला मिळाली 8 वर्ष भांडी घातली आणि काहीच केलं तरी मला काहीच शिकवलं. तर सेवेनं ज्ञानवंत होता येतो या विषयावर मी अधिकारी माणूस आहे. हो कितीतरी गुरु जो असतो ना तो कितीतरी पद्धतीनं आपल्या शिष्याचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न, कितीतरी गोष्टीचं अनावश्यक आकर्षण असतं, कितीतरी वस्तूंचं आकर्षण असतं. आपल्याला माहित नाही आपण कितीतरी गोष्टीमध्ये गुंतलेलं असतं, सगळी शक्ती अशी अडकून राहिलेली असते, काही करता येत नाही आपल्याला. हे हवं ते हवं हे हवं ते गुरुकडे गेलं ते लक्षात येतं की टाकीत पाणी आहे पण नळ सध्या उघडे पडते. नळ बंद करण्याचं काम करतो तो गुरु. हो एका ठिकाणी कार्यक्रम होता, दरवर्षी मी त्या कार्यक्रमातला माझा सहभाग असायचा आणि 8 दिवस 10 दिवस आधी मी आमच्या गुरुजींकडे गेलो. तर मला तो कार्यक्रम दिसा झाला ना, सगळे या 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 म्हणतात, स्तुती करतात. तरी त्याने म्हटलं आता मला गेले पाहिजे आता तिथे काय, तर मी जाऊन बसतो. म्हटलं असं कसं, गेली 10 वर्ष मी बघतो सगळा कार्यक्रम, कसं म्हणतो तू जाऊ नकोस, बघूया किती जणांचे फोन येतात, किती जणांची पत्र येतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी मला त्या 10 दिवसात जाऊ दिलं नाही रे, एकही फोन नाही, एकही फोन नाही, एकही पत्र नाही, एकही माणसानी चौकशी सुद्धा केली नाही. त्यांचे मी दस्त घासत होतो, त्याला पान घ्यायची सवय, एक समजलं की दुसरं दुसरं पितळेचच असतो. हे मुद्दाम का सांगतोय, सेवा करायची झाली तर ती या टोकाला जाऊनच करावी, दररोज घासायची कधी नंतर नंतर. मग मला वाटायला लागलं की आपण पण घातो. मग मग ते पितळेचं असल्यामुळे चिंच लिंबू असं काही चक 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 करून मी त्यांच्यासमोर ठेवलं. हा भला म्हणून एक दोष म्हणायला तयार चांगल्या हसल्यातून आणि माझी अपेक्षा यांनी म्हणावं म्हणून. आपण समजतो इतकं आपण निरपेक्ष नसतो. 8 दिवसानंतर मला ते म्हणाले अरे दाजी हे चमकतंय बरोबर आहे, पण असं आतून जेव्हा चमकेल
मी आघात घालतच नव्हतो. तेव्हा तुला माझ्या प्रशस्तीची गरज लागली. साधा चहा दिला तरी आपण लगेच विचारतो असं झालं विचारतो की नाही. तेव्हा साध्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा शक्तीचे कापड चालू असतो. सामान्य माणूस का नाही मोठा हो, का नाही असामान्य हो, त्याच हे काय. युधिष्ठिर आणखी कर्णाची तुलना करताना आनंद असायचे इतके घसरले की त्याच्या नखाची सर नाही म्हणून मोकळले. मूर्ख मनुष्य एक लक्षात घ्या, महाभारताचा जो संघर्ष आहे तो आसक्ती आणि अनासक्तीचा संबंध. सुईच्या डोक्यावर राहणारी माती पण मी देणार नाही म्हणणारा एखाद दुर्योधन आहे. आणि या चार भावंडांना चार गावाचं आणले तो देईल त्या पाचा त्याच्यावरती मी राजी म्हणणारा युधिष्ठिर हा संघर्ष आहे. आणि म्हणून या संघर्षामध्ये कर्णाने मोठेपणानं दुर्योधनाला समजून सांगायला पाहिजे काय मित्राची लक्षण आहे. पापा निवारयती योजते हिताय. पापा चरणापासून जो बाजूला करतो आणि हिताची योजना करतो तो मित्र. पापा निवारयती योजते हिताय गुह्या निकू हतिगुणान प्रगती करून. लहानचा कोण असला तरी मोठा करून सांगतो. आपत्कतन जहाती ददाती कहाती. वेळ पडल्यानंतर वाटेल ते करण्याची तयारी आहे. सन्मित्र लक्षण मिदम प्रवदंती ही सन्मित्राची लक्षण एकही कोण लक्षण त्याला लागू. जे जे वाईट ते ते करण्यात त्याचा पुढाकार. आणि पांडवांनी त्याचं कधीही अनहित चिंतलं नाही. म्हणजे द्रौपदीचा स्वयंवर ठरल्यानंतर कोण कोण भेट कार्यक्रमाला आले स्वयंवर करता आले हे युद्धतुंडाची जी यादी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये कर्णाचं नाव आहे. तो पण आला तेव्हा ती त्याच्याबद्दल काही वाईट बोलत नाही. पांडव जेव्हा प्रथम आले युद्ध खेळायला तेव्हा आई कर्णाला भेटलेच नाही. भांडण नाहीच आहे ना कर्णाबद्दल अनहित चिंतन नाहीच आहे. अनहित चिंतन इकडे चालू आहे. त्यामुळे अकराक्षमणी सैन्य असूनही थांबलं. लक्षात घ्या की तुम्ही चांगलं काम नाही केलं तर एक वेळ दोष नाही. पण वाईट कामाचं चिंतन केलं वाईट काम हे वाईट तेव्हा चिंतन त्यापेक्षा वाईट. चिंतन तर संबंध फुल नाही. संबंध घराण्या विध्वंस म्हणून काशीच जावे नित्य वधावे असं का म्हणायचं. काशीला जाणं महत्वाचं नाही आहे. तुम्ही तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे कशाकरता आपण जातो आहोत. मला आता ह्यांनी काल विचारलं इकडे जाते का म्हटलं मी व्याख्यानाकरता आलेलो आहे. मला आणि कशात रस नाहीये. माझी शक्ती आपोआप होत ना मला चालणार. इथे आल्यामुळे पाणी घालणे का चहा घालणे म्हटलं मला मी उष्ट्या तोंडाने बोलत नाही मला नफा. कारण मी माझ्या सात पाणी पत्र लिहिले लिहिलेलं आहे वेळेवर सुरू व्हायला पाहिजे. उशिरा झालेलं मला चालणार नाही. मी एक सकाळी लवकर इथे 8-10 तास गावात आलेलो आहे. लोक आले नाही मला सांगायचं नाही. हे सगळ्या सूचना मी दिलेल्या आहे. कारण हा यज्ञ आहे हे पवित्र कार्य आहे. आणि त्याही पेक्षा व्यासांच्या पीठावर बसून बोलायचं आहे मला. आपण जेव्हा एखादी लक्षात घ्या कारण एखादी योजना जाहीर करतो आणि वेळ जाहीर करतो तेव्हा सगळ्यात कोणाला अधिक कळतं. व्यासांना अधिक कळतं. कारण त्यांच्या पीठावर तुम्ही बोलणार आहात ते तुमच्या आधी आलेले असतात. तुम्ही उशिरा व्यास निघून गेले पेक्षी व्यास निघून गेल्यानंतर पीठावरचे उपयोग काय. आणि म्हणून बोलायला बसल्यानंतर व्यास सांगतात तेच बोललं पाहिजे हे माझ्यावरती जवाब. माझ्या बद्दल तर मला काहीच बोलता येत नाही. ते सांगतात हे बोल हे सांगणं आवश्यक आहे हेच त्याची गरज आहे. आज मला सकाळी कोणीतरी एक लेखक आले आणि त्यांनी मला पत्र दिलं सगळा तरुण वर्ग मोबाईलच्या नादामध्ये आढळला. तुम्ही चिंता करू नका. जे संपणार आहे त्यांना वाचवण्यात अर्थ नाही. म्हणजे वाचवणार आहेत त्यांच्याकरता आपण सगळं सर्वस्व समर्पण केलं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आहे जे संपण्याकरताच जन्म आलेले असतात त्यांना जगातलं कोणतीही शक्ती सुधारू शकत नाही. हो लक्षात घ्या. तुम्ही आम्ही चांगले का आहोत कारण तुमच्या आमच्या मागे कोरुणकरांची पुण्याही आहे. रामानंद तीर्थांची पुण्याही आहे.
श्रफांची म्हणून नाहीये, त्याहीपेक्षा या भूमीची म्हणून येईल. मराठवाड्याची भूमी म्हणजे संतांची भूमी, त्या संतांच्या भूमीत तुमचा जन्म झाला, आणखीन तुम्हाला काय पाहिजे होत? सांगायचं तात्पर्य असं की पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत त्याचं सतत चरित्र बघितलं असं लक्षात, की एखादा मानव समाज समाप्त करायचा असेल तर कोणती शक्ती काम करते? त्यामुळे कर्णाचं जे असं वागणं आहे त्याच्यामध्ये एक सूत्र असं आहे, ते सगळे क्षत्रिय उन्मत्त होतात. त्याचं कारण पैसा वाढला आणि प्रयोजन शून्यता आली आयुष्याला आली, किंवा माणसं बेगा बेलगाम. यादवांचं काय झालं? आचार संपत्ती आणि प्रयोजन काही संपण्यात, म्हणजे त्याकरता सांभाळी आणि कोणीतरी शाप द्यायची गरज असतो, नाहीतरी ते संपणार होतो. श्रीकृष्णाने वाचवलं का त्यांना? त्याने वाचवलं, लायकीच नव्हती त्यांची. तोच मुद्दा असा की ही शक्ती येते कुठून? हे दर वेळेला समिट करण्याचा सगळे प्रयत्न करतात, भीष्म करतात, द्रोण करतात, कृपाचार्य करतात, परशुराम करतो, धौम्यमुनी करतात, गांधारी करते, युधिष्ठिर करतो. श्रीकृष्णांनी प्रयत्न करून बघितला, कोणाला काही यश येत नाही. त्याचं उत्तर दिलंय नारदाने, संघर्ष धन तस्मात कन्या गर्भो निर्मित. हे माहिती आहे ना, संघर्ष सतत वाढत राहावा म्हणून कन्येच्या पोटी असा जन्म आहे. तो जोपर्यंत आहे तेव्हा संघर्ष वाढतच राहणार, म्हणजे याचा अर्थ नरसंहार नक्की होणार. एवढा मोठा श्रीकृष्ण येतो आणि कुणी ऐकत नाही, असं कसं? कोणाच असा येऊ याच. त्याही वेळेला तो सांगतो दुर्योधनाला, आत्ताच्या आत्ता ह्यांना अटक करा, नाही तर हे आपल्याला अनावर होतील. आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत चिंता करू नकोस, मी सगळ्या पांडवांना संपवायला समर्थ आहे. सगळ्या रणांगणात पळाल्या, किती लपवणार तुम्ही सत्य? त्याच्या समोर त्याच्या मुलाला आणि त्याच्या भावाला अर्जुनाने ठार मारलं, त्याने किती जणांना मारलं? सगळ्यात महत्वाचं एक चांगली गोष्ट अशी होती की त्याला करण्यासाठी अभिमन्यूला बाळाच्या वेळेला ह्याला सहानपणाने वागायला गरज होत, त्याला असा अन्यायाने मारू नका असं त्याला म्हणता आलं. तो त्याचा पुढाकार आहे, बेशुद्ध झाल्याने सुद्धा मारा जात आहे. सगळ्या सात जणांनी म्हणून त्याला मारलाय, तर कोळा पोरणार काय? कर्णाला इथे चांगलेपणाने वागण्याची संधी होती, वागला नाही तो. आणि मग कर्ण कधी चांगला वागला असं जरी म्हटलं ना तरी मला ते पटलं नाही, कधी चांगला वागला तो? एक लक्षात घ्या, मोठी माणसं अकारण काहीच करत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य असत. श्रीकृष्ण शिष्टताई असफल झाली, श्रीकृष्ण झाली निघाली, त्यावेळेस तो वर्णन जाय श्रीकृष्णाचा आता पुन्हा हस्तिनापुरात येणं होणार, श्रीकृष्णाचं पुन्हा आपल्या दर्शन होणार. त्यामुळे भीष्म द्रोण ते सगळे टाकाळचे जे स्टॉलवर्ड्स आहेत, त्या जे हायकमांड म्हणून जे आहेत, ते आणि सामान्य माणसं त्याच्या रथाने दुधी बोलतो, त्याचे दर्शनाकरता उभे, नमस्कार करण्याकरता उभे, हे दर्शन परत आता होणार. हा अधिकार असेल त्याचा, त्या वर्तमान काळात त्याचा अधिकार काय असेल? आणि श्रीकृष्णांचं कोणाही कडे लक्ष त्याच डोक्यातलं चक्र नाही, त्याचं लक्ष फक्त त्या गर्दीमध्ये कर्ण कुठे दिसतो काय एवढं लक्ष. आणि कर्ण दिसल्याबरोबर त्यांनी रसाल संभाल सांगितलं सारख्या, रथाचा वेग मंद केला आणि कर्णाकडे बघून फक्त हा तसा बाहेर काढल्यावर कर्णाला मला बोलव. जन्मभर कर्णाचा दुश्वास केलाय, राजकारणात काही करू शकत. त्यामुळे असा हात केल्याबरोबर कर्ण लगेच पुढे आला आणि श्रीकृष्ण म्हणाला बस. श्रीकृष्ण आपल्या समोर बस, शेजारी बसवून घेतलाय त्याला आणि रथ चालू झाला. श्रीकृष्ण म्हणाला असं आहे तसं आहे तू असं आहे तसं आहे.
तो हो हो म्हणायचा. त्याला जरा आश्चर्य वाटलं, आज माझी का स्तुती करतो. आणि बोलता बोलता म्हणलं, अरे तू म्हणाल की जरी दुर्योधनाच्या बाजूने बोलत असलास उभा असलास ते तू पांडवांच्या बाजूला यायला पाहिजेस. तुम्हाला मी त्रयोदश वर्ष म्हणतो, 13 वर्ष धातराष्ट्रानंतर कौरवांचं मी अन्न खाल्लं आणि आता मी तुझ्या यांच्याकडे येऊ असं म्हणतोस ना. हो, कारण तू म्हणलंय यांचा मोठा भाऊ हो आणि म्हणून तू यायला पाहिजेस. आणि ते बोलता बोलता कितीतरी प्रलोभन दाखवले. माणसं प्रलोभनालाच बळी पडतात आपण बघतो ना, दिसतात ना माणसं प्रलोभनाला बळी पडली. सांगता येत नाही केव्हा माणूस पाय घासलेला आणि कुठे जा. युधिष्ठिर म्हणलंय तुझ्या पायाजवळ बसेल, भीम तुला चौड्या घालेल, अर्जुन तुझ्या अवतार घेईल, चारी पाची भाऊ तुझी सेवा करतील, छत्र घेतील. बोलता बोलता म्हणला द्रौपदीचा 6वा भाग सुद्धा तुला द्यायची व्यवस्था करतो, चल इकडे ये. श्रीकृष्णाने आगोपाणा केलेला, श्रीकृष्णाला कोणी सांगितलं द्रौपदीचा 6वा भाग द्यायला? गरज आहे का बरोबर? माणसं मोठी झाली तरी चूक करतात एवढं सतत. हे ऐकल्यानंतर तो जे बोललाय ते मोठ्या माणसाला शोभेल, त्याला धक्काच बसला असेल. कल्पना करा तुम्ही, जन्मभर अंगरेशाचं राज्यधानी दिलं, त्याच्या भल्याकरता सर्व आयुष्य वेचलं त्यांनी, त्याला जेव्हा शेवटच्या क्षणी कळतं की आपले हे सगळे धाकटे भाऊ आहेत आणि आपण कुंतीचे मुलगे आहोत, तेव्हा धक्का नसेल. तरीही त्यांनी जे उत्तर दिलंय त्या एका उत्तराकरता कर्णाचं मंदिर बांधलं. आणि काय उत्तर दिलं? तू म्हणतोस ते सगळं मला मान्य आहे म्हणा, पण माझं बालपण ज्या राधेने केलेलं आहे त्या पुढचं वाक्य असं आहे, जिने माझं हमण मुत्न केलेलं आहे आणि माझं शरीर स्वच्छ केलेलं आहे, बालपण माझं तिने सांभाळलं, तिला जर मी टाकून इकडे आता आलो तर ती गेल्यानंतर तिला पिंड कोण देणार? ते तिच्या तळतटात मी घेऊ का आता शेवटच्याकडे? तिच्याशी मला कृतज्ञ नव्हता येणार आणि म्हणून मला इथे येणार. मोठ्या माणसाला शोभेचं उत्तर आहे. आणि म्हणून कर्णाचा जेव्हा शिरच्छेद होतो तेव्हा बाकी काही घडलं नाही तरी महाभारताचा प्राणच गेलेला असतो. त्या एका माणसाभोवती संपूर्ण महाभारत फिरतंय असं लक्षात. इतका सुंदर आहे महाभारतामध्ये दोनच पुरुष सुंदर आहे, कौरवांकडचा नकुल, कौरवांकडचा कर्ण आणि पांडवांकडचा नकुल. स्वतःबद्दल आणि स्वतःच्या सौंदर्याबद्दल त्यांना अभिमान आहे असे ते दोघे. कर्ण सहजगत्या बोलताना म्हणतो मनाशी श्रीकृष्णाशी कि मी रस्त्यातून राहायला झालो की अशी एकही स्त्री नाही की मागे होईल माझ्याकडे बोल. आणि तरी एकाही क्षत्रियाने मला मुलगी दिली नाही. आवाहास्त विवाहास्त मला आमच्या श्रुतांच्याच मुलींचे लग्न करावं ही व्यथा सांगतो तो. कोण देणार त्याला? एक सुतपुत्र ही शिवीसारखी त्याला वापरली जाते इतकं तो वाईट आहे सामान्य माणसामध्ये. सगळ्यांना कळतं की हा आहे म्हणून दुर्योधन पुढे गेलो, हा आहे म्हणून दुर्योधन पुढे गेलो, हा आहे प्रत्येक वेळेला. शेवटी एकदा कंजाळून धृतराष्ट्रच त्याला म्हणालाय दुर्योधना, त्वम किरोषि कामे, करण्यास कारण येतात, तू स्वतःच्या बुद्धीने काय करतेस, कारण तुला करायला लावतो आणि तू करतोस, आणखीन काय पुरावा पाहिजे? सगळ्यात विशेष म्हणजे कर्णाबद्दल वाईट विशेषण ही कौरव पक्षांनी लावलेली आहे आणि कर्णाबद्दलची चांगली विशेषण पांडव पक्षांनी. हा म्हणजे जितके पण संस्कृत मध्ये वाईट विशेषण आहे ते सगळी कर्णाला लावली. हो, तो नराधम आहे, पुरुषाधम आहे, नीच आहे, विकृत आहे, कितीच आहे, विश्वासघातक आहे, कृतज्ञ आहे, चला. आणि म्हणून आमच्या शास्त्रामध्ये असं वचन आहे, गोहत्या, मातृहत्या आणि ब्रह्महत्या या 3 हत्या झाल्या आता प्रायश्चित्त आहे. कृतज्ञ नाही नास्ती निष्कृतम, कृतज्ञ झाला प्रायश्चित्त नाही
त्यांची सुटका नाही. मग ते एक पैसा करता करेल किंवा दोन हजार करेल, सुटका नाही. हा कृतज्ञ न झाला प्रत्येक वेळेला एक साधी गोष्ट आहे. आता ज्या गोष्टी कर्णाच्या उन्नयनामध्ये आड येतात त्या सगळ्या प्रक्षिप्त ठरवायच्या, ही प्रक्षिप्त ते प्रक्षिप्त, आणि मग त्याला चांगला ठरवायचं. असं होत रणजित जसे मला म्हणाले, दाजी तुमचा कर्ण वेळ का आमचा कर्ण वेळ का, तुमचा कर्ण वर्ण पडलाय का, महाभारतातच आहे ना. मग तिचं वस्त्र अंगावरचं काढून घ्यायचं, मग किती लोक होणार, किती खोटं बोलणार तुम्ही, नाही तुमच्याशी आम्हाला वाद नाही, माझ्याशी वाद घालायचं नाही, व्यासाला काय वाटतं ते मी सांग, तुमचं माझ्या भांडण नाहीच आहे. हा सत्प्रवृत्ती आणि असत्प्रवृत्तीचा वाद, असत्प्रवृत्तीचं उन्नयन किती करायचं आणि का करायचं, ते काय फायदा असं नाही तर. म्हणून सत्कर्म एक वेळ नाही झालं तरी का, असत्कर्माचा पुढाकार घेता का म्हणजे, असत्कर्माला पाठिंबा देतं का म्हणजे, असत्कर्म झालं तरी आपल्याला काय असं कोणी म्हणतं का. आपण रस्त्याने जाताना एखादं झाड दिसलं आणि आपला जवळ येणं जाणार त्या झाडावर सुकला, तर आपलं शक्य असेल तर त्याला थांबून सांगायचं, झाड तू लावलेस ना, पाणी तू घातलेस ना, पण तू का चुकला. पण समजा जर हे बोलता आलं नाही तर हे बोलत गेलं पाहिजे, हा माणूस मूर्ख होता, हा माणूस मूर्ख होता, हा नालायक असं म्हटलं जायचं. जर तुम्ही न म्हणता पुढे गेला तर तुम्ही चुकणार एखाद्या झाडावर, सरळ जे जे तुम्ही बचवता ते परत होणार. म्हणून कोणत्याही वाममार्गी गोष्टीचा निषेध करायला लागतो. आता हे मी मगाशी सांगितलं, मी नाही सांगितलं म्हणजे काय होतं, काही दिवसांनी मलाच चालणार आहे, नाही नाही सांगितलं पाहिजे असं करा तसं करा. उद्देश काय आहे, पुढच्या पिढीपर्यंत आपला प्रवाह जो आहे सत्कर्माचा जो प्रवाह आहे तो चांगल्या पद्धतीने जायला पाहिजे याकरता आग्रह. आणि म्हणून व्यासांची माझी मांजिरकी असे ते म्हणतात तू काहीच करू नको, मी काही करतच नाही, फक्त महाभारत इतके प्रचंड पुस्तकं माझ्या घरामध्ये आहेत, दोन दोन जागा घेतले तरी पुरत नाही, पण मी महाभारत आणि प्रत्येक वेळेला मला काहीतरी नवीन ते सांगता रे असं आहे. त्याच्यावर मी लिहितो बोलतो सांग, एक साधा प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात. पांडव 13 वर्षाच्या वनवासात गेले, एक लक्षात घ्या, संपूर्ण महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांच्या करता तर युधिष्ठिर नावाचं पात्र काढून टाकलं असतं तर काय झालं, त्याचं सरळ उत्तर असं होतं, दोन चोलक भावांच्या हाणामारीची गोष्ट झाली. महाभारत त्याच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये तो जास्तीत जास्त चांगलपणाने वागण्याची त्याला संधी देतो. त्याला द्रौपदी विचारले, तुमच्यामुळे असं का आम्हाला सगळ्यांना त्रास होतो, याबद्दल तुमचं काय म्हणतो, तुमच्या आग्रहामुळे तुमच्या अतिरेकामुळे आम्हाला भोगावं लागतं, याबद्दल मी धर्ममार्गाने जातो, तुमच्यावर मी लाजलेलं का नाही, तुम्ही सोडून जाऊ शकता, ते गेले नाहीत कोणते मोठे. एक लक्षात घ्या, युधिष्ठिर तो नावच नाही युधिष्ठिर, युद्धामध्ये स्थिर असतं तो युधिष्ठिर, हा एक भाग. आणि अंतर्मनामध्ये शत्रुपुंच ज्याच्याशी युद्ध स्थिर बुद्धीने चालतो तो युधिष्ठिर. आणि हा युद्धामध्ये स्थिर असल्यामुळे श्रीकृष्णाला कधीही त्याला शहाणपणा सांगायची वेळ आली, श्रीकृष्ण बाकीचा निशाणपणा शिकवतो, युधिष्ठिराला सांगायला गेला का, त्याचा अधिकार असा आहे. अर्जुनाला जेव्हा असं वाटतं की आपण कृष्णाला भेटावं तर अर्जुन जातो, पण युधिष्ठिराला जेव्हा वाटतं की कृष्णाने भेटावं तर युधिष्ठिर निरोप पाठवतो आणि कामात सगळे हातात कामा टाकून धावत श्रीकृष्ण भेटाले, काय अधिकार असेल ते. महाभारतात दोन अमित तेजस्वी नावाची जाल म्हणतात, तेजस्वी कल्पना करता येणार नाही की पहिला युधिष्ठिर तो सूर्योपासक आहे आणि दुसरा कर्ण तो सूर्यपुत्र आहे, तो सुद्धा सूर्याची तामसी माणसं सुद्धा तपश्चर्या करतात, सगळ्या राक्षसांनी तपश्चर्या केली, पण खाल्ल्या कोणाचं झालं, साधी गोष्ट आहे. सूर्याची जर तू उपासना करतोय
तर अंधार दूर करायचं काम करावं लागेल का वाढवायचं काम करेल. म्हणून तो जेव्हा सूर्याची उपासना करायचा कशी करायचा तो अचानकच होता. म्हणजे शरीर सामर्थ्य मध्ये मस्तकावर सूर्य येईपर्यंत तो उपासना करायचा आहे का आपल्या दृष्टी. आता आम्हाला काल सकाळी गावून आलो तर आम्हाला नको झालं. सूर्य आहे तिथून अर्धा इंच खाली आलं तर काय होईल आपली अवस्था. तिथं तो अर्धा अर्धा तर एक दोन दोन तास बसतो आणि पाठ कापेपर्यंत उठत नाही. पण तो उठल्यानंतर पुन्हा यांच्या संपर्कात येतो म्हणून त्याचा आयुष्याचा विचार कोणत अन्न खाल्लं त्याने कोणत कसा वाचत राहिला कोणाचं मानधन घेतलं कोणाकडनं पुरस्कार स्वीकारले त्याच उत्तर आहे कर्म. म्हणून तुम्ही पुरस्कार स्वीकारून लागत नाही कोणाकडनं घेताय तुम्ही कशाकरता घेताय सत्कर्म ग्रह असण. आता इथे मी मुद्दा मानू हे कोकण आले नसतं मी आलो नसतो तो हाच आपण आधी डॉक्टर हे म्हणलं आधी रिझर्वेशन करा डॉक्टर नाही म्हणायचं ते सोडून द्या. किंवा तुम्ही तुमच्यापैकी कोणी म्हणे आता चालतायत नाही बोलतायत कसं फिरताय पण माझं अजून 10 वर्षाचं आयुष्य शिल्लक कारण माझ्या अजून 90 चालू आहे म्हणजे अजून सध्याचे आहे ना सगळे ब्राह्मण सगळे आई वडील शब्दांजीव सर्व वर्धमान शब्द आशीर्वाद देत आहे खोटं कसं ठरवायचं आपण. त्यामुळे कमी सुद्धा माझं आता काय राहिलं असं म्हणू नका माझं याच्यानंतरच राहिलं असं म्हण. पण साधारणपणे 60 झाली की माणसं आता काय नाही आता काय आम्ही विचारतो आतापर्यंत तरी काय राहिलं तेव्हा हे जे निराशेचे सूर आहेत नकाराचे सूर आहेत त्याने आयुष्य कमी होत. मला जर असं समजा कोणी निराशेत असून कोणी चुकून भेटला त्याचं कारण तो जे बोलतो ते माझ्या शरीराने स्वीकारलेलं आहे मी नाकारले ते परत राहू नये राहून जावं उद्देश असा आपण कर्णाचं चरित्र ऐकायला बसले जाऊ आणि कर्णाचं चरित्र याचा अर्थ एका दुष्कर्म करण्यामध्ये पटायचं असणाऱ्या माणसाचं चरित्र आहे ते तो चरित्र नायक नाहीये अचरित्र नायक आहे. आता ते पांडव तिकडे राहिले खरं म्हणजे त्याला काय गरज आहे भीमातून भीम म्हणाला तुला 1 महिना झाल्याबरोबर अरे दादा म्हणलंय आपलं चांद्रमानाच्या हिशोबाने केव्हा गेलं तर आपण म्हणले 12 वर्ष 1 वर्ष पुढे झालं आपण पटकन हल्ला करूया आहे काय नाही का सगळ्यांचा निकाल करून तू फक्त हो म्हण तो नाही म्हणा 365 दिवसांचा 1 वर्ष अशी 12 वर्ष अधिक 1 वर्ष 13 वर्ष मी पत्करलेलं आहे. तुम्हाला जाणत तुम्ही जाऊ शकता तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता हल्ला करू शकता. तर भीमाला द्रौपदीने पुष्टी दिली हो हे म्हणतात ते बरोबर आहे तुम्ही हो म्हणत मी नाही हो मी हे कबूल नाही केलं मी हे कबूल केलं. हा जो युधिष्ठिर तिथे आहे त्यामुळे त्याच्या सत्प्रवृत्तीच्या अतिरेकामुळे पांडव कौरवांचं लहानचं गोष्ट सुद्धा भयंकर दिसत कौरवांची कृत्य करू का वाटतात हा सत्पुरुष समोर आहे ना त्याला नाही धक्का लावा त्याला शेवट अगदी शेवटच्या धक्केला सुद्धा दुर्योधन पडलेला आहे त्याही वेळेला श्रीकृष्ण बरोबर आहे पांडव बरोबर आहे आणि तरी सुद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणे कारण स्वभावामध्ये काय म्हणतात ना अपप्रभाव नाही ना तो सहज बोलून गेला दुर्योधनाला आमच्यापैकी कोणाशी तू आत्ता गदा युद्ध करून म्हणले जिंकलास तर पृथ्वीचं राज्य तुझंच आहे काय बोलायची गरज नाही झाल्याबरोबर ते कर्णाच्या डोक्यात कल्पना आली की आपण गोधन घेऊन गेलं पाहिजे गोधन घेऊन जाणं म्हटल्यानंतर दुर्योधन येणार आपण गोधन अचानक कसं न्यायचं काहीतरी कारण पाहिजे आणि त्याहीपेक्षा धृतराष्ट्र महाराजांनी परवानगी दिली पाहिजे ते कसं मिळणार हा अतिशय बुद्धिमान आहे सोपाय म्हणे ते गोपाळानंद सांगूया याला आमंत्रण द्या दुर्योधन म्हणजे त्याने दिसतच नाही पण ते तुलाच म्हणतील जाऊन या म्हणून
तरी त्याला शंका होती. तो म्हणाला अरे हो इतकं झालं तरी आपण आत्ताच्या आत्ताच्या कामेकवानं काय जायचं काय गोंधळ करून. तुला कळत नाही म्हणा मी काय सांगतोय. आत्ता त्या कामेकवानामध्ये ज्या पांडव राहत आहेत त्या एका झोपडीमध्ये राहत. त्या झोपडीमध्ये ती धळती नसून द्रौपदी आहे. ती आत्ता 4 महिन्यापूर्वी म्हणाले महाराजनी म्हणून ती आता म्हणून तिच्यावर ही बेर असली आहे. आपल्या सगळ्या महाराण्यांना घेऊन जायचं आहे. नुसतं जायचं नाही काय सांगतो तो सगळ्या स्त्रियांना घेऊन जायचं आणि स्त्रिया गेल्यानंतर त्या मतमत करणारच बडबड बडबड करणार. त्यांच्या बोलण्याचा आवाज त्या झोपडीतल्या द्रौपदीने बघितल्यानंतर ह्याला भरभरी दागदागिने घातलेल्या अवस्थेत बघितल्यानंतर तिला त्या अवस्थेमध्ये जे दुःख होईल ते बघण्यासारखा आनंद नाही. कष्टाने संबंध याला फायदा काहीच नाही पण दुर्योधनाला आनंद व्हावा याशिवाय त्याला कसं. आणि याकरता प्रत्येक वेळेला चुकीचं मार्गदर्शन करणं प्रत्येक वेळेला वाममार्गाने जाण्याचा आदेश देणं. श्रीकृष्णाला पकडायचं म्हटल्यानंतर ह्याची तयारी हो आपण सगळ्यांनी म्हणून पकडूया. श्रीकृष्णाला पकड म्हणजे आपण काय करतो हे त्याला कळत. कुठच्या तरी एका प्रभावामध्ये तो आहे आणि तो प्रभाव नियतीचा आहे. स्वतःच्या बुद्धीने तो काय करत नाही नियती त्याला करायला लावतो. आणि ज्याला नियतीने हातात धरलंय त्याला कोण आरोहण आलो. 11 अक्षौहिणी सैनिकांचा बळी गेल्यानंतर त्याचा प्राण गेला. काय मिळवलं त्याने सुतांचं कल्याण करता आलं नाही मानवतेचं कल्याण करता आलं. आणि तरीही 2 शाप त्याच्या मस्तकावर येते. एका ब्राह्मणाचा शाप आहे परशुरामाचा शाप आहे. आणि तरी जेव्हा युद्ध सुरू झालं खांडवनाच्या ह्याच्यातनं एक नाग जिवंत आणि त्याचा अर्जुनावर राग होता आणि तो संधी बघून त्याच्या भात्यामध्ये आलेला. आणि पहिल्यांदा जेव्हा त्याने तो बाण सोडला तेव्हा त्याच्या लक्षात नाही आले कारण बघतो तर बाणावर तो नाग याचा घास घ्यायला येतोय. श्रीकृष्णाने बघितल्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या घोड्याला सल्ला देऊन रथाचे खाली बसवलं. त्यामुळे अर्जुन जो असा वर होता तो थोडा एक ओंगुळीवर खाली आल्यावरती बाण वरनं गेला मस्तकावरचा मुकुट गेला. तो परत नागाच्या लक्षात आला की अर्जुन हा मेला नाही अर्जुन आपल्या पण तो परत जेव्हा त्याच्या भात्यात यायला लागला तर कर्णाने विचारलं तू कोण आहेस. मग त्याने सांग खांडवनामध्ये माझ्या आईनं असं असं केलं सगळं जाळलं त्यात आमचा कुलाचा संहार झाला म्हणून मी सूड घेण्याकरता आता पुढच्या वेळेला मला म्हणले बाणावर टाका. आणि मग मी तेव्हा कर्ण म्हणाला कोणाच्या तरी आश्रयाने कोणाला मारत असतो माझ्या सामर्थ्या काल बाजूला शेवटच्या घटकेला त्याला संधी मिळालेली पण तो आश्रय घेते कोणाचा माझ्या आश्रयाने माझ्या सामर्थ्यानेच मी लढेन म्हणतो. आणि नंतर जेव्हा त्याचं चाक रथामध्ये अडक तेव्हा त्याच्या लक्षात आले शाप खरा आणि त्याला आठवेना काय सोडायचं समजेना. आणि तेव्हा मग तो अर्जुनाची स्तुती कर खबंद आयुष्यामध्ये अर्जुनाबद्दल चांगलं त्यावेळेला सांगून तू क्षत्रिय आहेस तू वरदान मिळवलेलं आहेस पाशुपतास्त्र तुझ्याकडे आहे आत्तापर्यंत तू अजिंक्य आहेस आत्तापर्यंत रणांगणात तर तुझी पाठ दाखवलेली आहेस अनेक चमत्कार तुझ्याकडनं घडलेले आहेत आणि तुझ्या तुझ्या कीर्तीला कलंक लागू नये म्हणून माझी तुला अशी प्रार्थना आहे की माझ्या हातात धनुष्य नसताना तू माझ्यावर बाण मारू त्यामुळे तुझी कीर्ती अक्षुण्ण राहील. अर्जुना खरंच वाटलं पण मृदू म्हणून त्याचं नाव अर्जुन रिजू स्वभावाचा आहे म्हणून तो अर्जुन त्याला ते खरं वाटलं. पण त्याने धनुष्य खाली घेतल्याबरोबर श्रीकृष्णाचं लक्षात आलं त्या मूर्खा हा तो मूर्खाचा सारथ कर. श्रीकृष्ण म्हणाला अरे कर्णा आत्ता तुला धर्म आठवला स्वतःही धर्म असतो का त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता. त्या कोवळ्या पोराला तर मी 7 जणांनी मारलं तेव्हा कुठे गेला होता. प्रत्येक युद्धामध्ये शकुनी चुकीच्या पद्धतीने खेळत होता हे तुला माहित होत त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला. द्रौपदीचे विटंबना चालू होती तेव्हा तुझा धर्म कुठे गेला. असे एक सोडून 7 प्रश्न विचारल्यानंतर मस्त खाली. आणि मग श्रीकृष्ण अर्जुना म्हणाला बघतोस का
एक क्षणसुद्धा म्हणले आता घेऊन जर आता आपण आणि मग अर्जुनाने बाणेने त्याचा शिरच्छेद केला. आश्चर्य वाटेल तुम्हाला आणि सांगितल्याशिवाय कळणार नाही. भीष्म पडल्यानंतर सगळ्यांनी हातातली शस्त्र घाली ठेवली. द्रोणांचा शिरच्छेद झाल्यानंतर युद्ध थांबलं. पण कर्ण खाली पडल्यानंतर सगळ्यात महत्वाची घटना काय घडली असेल? श्रीकृष्ण आपल्या रथावर खाली उडी मारून धावत पाहून युधिष्ठिराकडे गेले आणि युधिष्ठिराचा हातात हात घेऊन त्याचं अभिनंदन केलं. निष्ठाजयसी पांडव, हे पांडवा तुमचा जय जयकार असो, तुमचा विजय असो. एक कर्ण गेल्याबरोबर कर्णासारखं श्रीकृष्णाला जर वाटत असेल मानवतेचं कल्याण झालं तर कर्णाच्या अस्तित्वाला किती धोका असेल कल्पना. आणि ह्याच्यावर तुम्ही कादंबरी लिहिता, ह्याच्यावर तुम्ही नाटक लिहिता, लोकांना काय सांगता? कोणत्या स्त्रीच्या अपूर्ण दुर्गम याची कोणता का अधिकार आहे का तुमचा? समाजाला दृष्टी देण्याचं काम तुमचं आहे का? तुमचा अधिकार आहे का? तपश्चर्या काय तुमची? खोटं लिहायला सांगितलं कोणी तुम्हाला? आणि मिळत काय तुम्ही? एकाही कडे याचं उत्तर कसं उत्तर असणार? माणसं मूर्ख असतात, ती वाचत असतात, ती मूर्खच असतात, त्यामुळे त्यांची आपण चिंता करते. पण शहाणी आपण आहोत की नाही? निषेध करता येतो का नाही आपला? हे निषेधाचं जे काम आहे हे सातत्याने आपण केलं पाहिजे. आणि हे निषेधाचं काम करण्याकरता ही व्याख्यान मला चालू आहे. हा ज्ञानयज्ञ स्वतः ते 50 वर्षापर्यंत ज्ञानयज्ञच करत होतो. येईल त्याला शिकवायची, येईल त्याला सांगायची, येईल त्याला पुढे जाऊ. संस्था उभी करा, माणसं उभी करा, याला प्रस्थान आली. त्या काय मिळवलं त्यांना आयुष्यानं? हेच मिळवलं त्यांची पुण्याची संपत्ती. तो पुण्यात्मात होता. नरहर्त म्हणजे पुण्यात्मा. मला आत्ता कोणी ते म्हटलं की ते आहे त्यांच्या पोटी आमचा जन्म झाला त्यामुळे त्यांची पुण्य. म्हणतो तुमची पुण्याही संपणारच नाही, हजारो वर्ष ही पुण्याची नाही. मी एक लेख लिहिला होता, कुरुंदकरण सारखी माणसं अल्पायुषी का असतात? ज्ञानेश्वर अल्पायुषी, गडकरी अल्पायुषी, इथेतरी अशी फार प्रतिभावंत जी माणसं असतात ते अल्पायुषी इथे नाही परदेशात सुरू. त्याचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर माझ्या असं प्रतिभा अतिरिक्त झाली किंवा प्रतिभेचा प्रवाह गतिमान झाला की प्रतिभा राहते आणि पुढे झाली. हा प्रतिभेचा अतिरेकामुळं आणि प्रतिभेच्या अतिरिक्त तेजामुळं त्या कुणीला ते सहन झालं नाही. त्यामुळे आज त्यांची प्रतिभा शिल्लक आहे आणि कुणी गेली हे त्याचं उत्तर. मी लेखक लिहिलाय त्याच्यावर, त्यावेळेला दिवाळी अंकात तो प्रसिद्धही झाला. कुरुंदकर का गेला अस्वस्थता विषय, केशवराव भोसले गेले असे आले आले म्हणे म्हणजे गेले, दीनानंद मंगेशकर असंच गेले. कोणी व्यसनाने जरी काही राहत नाही, फार थोडी माणसं असे की दीर्घायुषी असेपर्यंत त्यांची प्रतिभा खान. आणि प्रतिभेचं वैशिष्ट्य असं आहे की प्रतिभेला त्याचा वारसदार अजिबात. प्रतिमा ही त्या कुणी करताच असते आणि ती लोक विलक्षणत्व घेऊन येते. त्यामुळे ते असेपर्यंतच्या वर्तमानाला ते कोण आहे ते कळत. आणि म्हणून सावरकरांच्या बाबतीत मी म्हणतो आधी जन्माला आलेला महापुरुष वर्तमानात कळत नाही. कुरुंदकरांची अवस्था तीच आहे. कुरुंदकर जर कळले असते तर त्यांच्यावरती संकट आलंच नसतं ना. पण कुरुंदकर कळायला सुद्धा कुरुंदकरांची प्रतिमा लागते, ती आपल्याकडे हे त्याचं काय. हा त्यांचा आपला दोष नाही, हा त्यांच्या अतिरिक्त प्रतिभेचा प्रभाव आहे. हो म्हणजे रामशेवाळकर सुद्धा म्हणाले हो संगीतातलं यांना कळतं, समाजातलं कळतं, नाटकातलं कळतं, रंगभूमीवरचं कळतं, काय कळत नाही यांना. आणि गेले कुठे वाजायला? कधी अभ्यास केला आहे? आणि अभ्यास नाही करायला लागला. विश्वचैतन्याचा साक्षात अंश झाला म्हणतात तो या कुडीमध्ये आला की विश्वात जे जे म्हणू शक्य आहे ते येणार. आणि ते कळत असल्यामुळे आपल्याला आपण अचंबित होतो. ज्ञानेश्वर कुठे अभ्यासाला गेलो? ज्ञानेश्वर तर त्यांना पाणी प्यायचं की नाही ते लोक ठरवत होतो संन्यासाचे पूर्ण म्हणून. मग एवढा प्रचंड आवाका आला कुठं? ते लवकर गेले, राहिले नाहीत 22 वर्षानंतर. त्यांच्या लक्षात आलं माझ्यासमोर काल जी
श्रोते होते ते उद्या पण तेच राहणार, ते बदलणार न बदलणाऱ्या श्रोत्यांसमोर राहण्यात फायदा काय? डोळे मिटते चांगले म्हणून ते केले. हो खरी गोष्ट आहे. त्यांचं काम झालं की लोक थांबत नाही. तुम्हाला वाटलं तर अभ्यास करा आणि करू नका, जगात काय होणार आहे त्याची काही का नाही घडेल. पण एक सांगतो, अशी माणसं जे अवतार पुरुषाच्या रूपानं स्त्रीच्या रूपानं भूतलावरती येतात, त्यावेळेला भूतलाच्या असमंतामध्ये असणार आणि नसणार सगळं प्रजाजन तुडुंब आनंदानं धावून निघतात. हे सगळ्यांना अन्नाचं निधान झालं म्हणतात ते एका नराज कुरुंकर या नावामध्ये. आणि या व्याख्यान मालेच्या निमित्तानं आज तुम्ही मला इथे बोलवलं आणि कर्णावर बोलायला सांगितलं, त्यामुळे मला खूप आनंद झाला. माझ्या मनामध्ये मी सकाळी पाहुतरी म्हटलं, माझ्या मनात एक संपूर्ण महाभारत 8-10 दिवसाचं सांगायची इच्छा इथे. पण या एवढ्या जागेत चालणार नाही, कारण आता हे लोकांना बसायला लागणार नाही. मोठ्या जागेत जर तुम्ही आयोजित केलं तर माझी इच्छा आहे. विचारलं किंवा मला तुम्ही इथे बोलवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि कर्णाबद्दल अतिरिक्त प्रेम जर कोणाला असेल तर त्यांनी पुन्हा एकदा अभ्यास करावा असं सांगतो. आणि मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. अजिबात आवाज काढू आहे त्या प्रवास तुम्ही घरी जाणार.